ओके, आज सगळ्यात इम्पॉर्टंट आपण टॉपिक बघणार आहे, म्हणजे जे आपण स्टेप बाय स्टेप करत आलेलो आतापर्यंत. ओके, काही नाही लिहायचं असेल, नोट करायचं असेल तर व्यवस्थित लिहून घ्या, कारण हा फ्लो तुम्हाला खूप काम येणार आहे. ठीक आहे, मी जे कोर पार्ट आहे ना त्यालाच फोकस करतो, कारण फंडामेंटली जेवढे क्लिअर आहे तुम्ही, नंतर त्याला कुठल्याही याच्यात तुम्ही ऍड करा, डझंट मॅटर, पण एवढ्या याने तुम्हाला भरपूर काम करता येणार आहे. तो पार्ट बघायचं, फ्रॉम डे वन आपण काय केलेलं आहे त्या याला सिलॅबसलाच, म्हणजे जो पार्ट होता आपण त्याला मी डिवाइड करून टाकलं होतं इन टू पार्ट, एक बॅक एंड होता आणि एक फ्रंट एंड होता. ओके, फ्रंट एंड आणि बॅक एंड. बॅक एंड मध्ये आपण डेटाबेसचं बघितलं होतं. आधी मी सुरुवात जी टीचिंग पार्ट करायचो ना ते लाईक फ्रंट एंड पासून करायचो, पण फ्रंट एंडला एवढा वेळ जायचा की त्यांना बॅक एंडचा काही जास्त टाइम स्पेंड करतायत. त्याच्यामुळे पहिला पार्ट आता काय केला, बॅक एंड वरून आपण स्टार्ट केलेले डीबी, आणि त्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट एसक्यूएल, त्याच्यात बेसिक क्रूड ऑपरेशन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. खूप मास्टरी किंवा जॉईन्ट्स वगैरे पर्यंत नाही, पण ऍटलीस्ट इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि 2 ते 3 टेबलवर तुम्हाला काम करता आलं पाहिजे, जेणेकरून ऍक्च्युअल डेटा जातो कसा आहे, स्टोअर कसा होत आहे, ते सगळे टाइपचे क्वेरीज मी घेतलेले. ज्यांनी नाही बघितले त्यांनी व्यवस्थित बघा, कारण असा एक पण इंटरव्ह्यू नाही जे विदाउट बॅकएंड आहे. आता तुम्ही इथे पण जे प्रॅक्टिस करता ते बेसिकली ओप्स किंवा लॉजिकल प्रोग्रामिंग वरच तुमचे इंटरव्ह्यू होते. एसक्यूएल चे मी पण घेईल तुमचे, तेव्हा तुम्हाला ते थोडं आयडिया येऊनच जाईल. ओके, त्याच्यानंतर एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, खूप सारे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आहे, पण ते सिम्प्लिफाय तुम्ही स्टार्ट करू शकता, जसं आपण जे बघितलं ते आहे. आता शी आपला एक स्टुडंट आलेला असो, फाईन. तर सर्व्हर साइड स्क्रिप्ट आपण बघितली, त्याच्यानंतर ह्या मेन म्हणजे आपल्याला ह्याच्यासोबत इंटरॅक्ट करायचा होता, सो ही एक स्क्रिप्ट आहे जेणेकरून आपण ह्याच्यासोबत इंटरॅक्ट करू शकतो, दॅट इज PHP वगैरे. हा पार्ट आपण बघितला होता. ओके, मग नंतर फ्रंट एंडचे टेक्नॉलॉजीज खूप सारे आहेत, पण जेव्हा तुम्ही वेबचं नाव घेता तेव्हा तुम्हाला 3 गोष्टी इट्स व्हेरी कॉमनली यूज्ड, फर्स्ट इज HTML, CSS अँड JavaScript. ओके, या तिघांशिवाय वेबला पर्यायच नाही. सो आपण HTML, CSS तुमचं व्यवस्थित झालेलं, JS आपण काही दिवसापासून बघतोय, त्यातही तुम्हाला बरीचशी आयडिया पण आलेली आहे. म्हणजे एखाद्या स्टॅटिक वेब पेजला डायनॅमिक करण्याचं काम आपण काय करत होतो, JS ने करत होतो. तुम्हाला काही इव्हेंट माहिती, ऍक्शन माहिती, मेजरली म्हणजे जे मला ऍटलीस्ट रिक्वायर्ड आहे की ऍटलीस्ट त्यांना एवढं आलं पाहिजे, ते म्हणजे कुठल्याही फॉर्मचा डेटा तुम्हाला रीड करता येतोय ऑन द बटन क्लिकला. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट काम जे माझ्यासाठी लागणार, म्हणजे सगळ्यांसाठी आलं पाहिजे. ओके, तो पार्ट बघितलेला. नंतर नंतर ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या आपल्याला की लाईक आता दोघांना कनेक्ट करणारा कोणीतरी पाहिजे, आणि कोणीतरी पाहिजे म्हणजे एक मीडिएटर आपल्याला पाहिजे होता, दॅट इज आपण थोडा API बेस्ड गोष्टी केलो होतो. API तुमच्याकडे जर API रेडी आहे, दॅट मीन्स तुमचं 50% काम ऑलरेडी प्रोजेक्टचं झालंय. 50 म्हणण्यापेक्षा मी 60-70 वर्क म्हणेल, कारण पूर्ण स्ट्रक्चर इज रेडी, फक्त त्या दिलेल्या URL-ला, एक तर मोस्टली 3च URL असतात, एक तर व्ह्यूचा पार्ट असतो तुमचा, एक असतो तुमचा ऍड करायचा, एक असतो तुमचा अपडेट आणि एक असतो डिलीट, 3 ते 4 याला क्रूड ऑपरेशन आपण जो म्हणतो. ठीक आहे, याच्या पलीकडे कुठल्याच टाइपचा नसतात. आता तुम्हाला ती बरीचशी आयडिया आहे, ती स्क्रिप्ट कसं कनेक्ट करतो, काय करतो, त्याचा रिस्पॉन्सेशन वगैरे कसं येतो, रेकॉर्डेड लेक्चर मध्ये सुद्धा आहे, ते तुम्ही बघू शकता. तर आपल्याकडे हा जर पार्ट रेडी असेल, आपला प्रोजेक्ट इज 60% रेडी. राहिला प्रश्न फ्रंट एंडला डिझाईन करायचा आणि डेटा गॅदर करायचा, तो डेटा गॅदर कसा करायचा ते पण तुम्हाला आता माहिती आहे, एका व्हेरिएबल पर्यंत तुम्हाला आणता येते. मग राहिलं काय, तुम्हाला खरं सांगायला गेलं फक्त आपल्याला 5 ते 7 लाईनचा कोड करायचा आहे. ओके, 7 ते 8 लाईनचा, तर तुमचा प्रोजेक्टच कम्प्लीट होऊन जातो. लोक एवढे कोड करतात, एवढं शिकत बसतात ना, जो मेन जो आहे ना, एक्झॅक्टली
तेच माहित नाही. तुम्ही अक्का चंदनाचं झाड हे करत गेले, तो मधल्या जी मेन थीम होते तिथपर्यंत आले चालले गेले, कोण करत तसा टाइप. ओके, आता फक्त आपल्याला हा डेटा इथे पोचवायचा आहे आणि इकडे डेटाला घेता इथे आणायचंय. जास्त काहीच कॉम्प्लेक्स मध्ये न जायचं. सगळ्यात पहिला पार्ट तुमचा आहे की जे तुमच्याकडे URL प्रोव्हाइड करून दिलेले आहे किंवा जे API तुम्हाला दिलेले आहे तो डेटा ऍज इट इज जसाचा तसा पहिला आपल्या कन्सोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ओके, तो कन्सोल पर्यंत आला पाहिजे. तो तिथे आल्यानंतर मग तुमचा पार्ट राहतो की तुम्हाला कसं डिझाईन पाहिजे, तुम्ही काय डिझाईन, हे टाइम मी कन्सिडर नाही करत, हे तुमच्यावर आहे. किती तुम्ही रंग बदला, त्याचे कार्ड वापरा, डिझाईन वापरा, अॅनिमेशन वापरा, इमेज वापरा, तो तुमचा पार्ट. मेन पार्ट माझा काय आहे की हा डेटा इथे इथे आणून देणं. हा डेटा इथे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं प्रेझेंट करणार आहे, कसं सेट करणार आहे, तो आपला पार्ट. सो बेसिकली आता आपण बघणार आहे API कॉलिंग. सो आता बॅकएंड मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला मी आधी दाखवतो. ओके, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल एक्झॅक्टली व्हॉट वी आर डुईंग. माझे एक हॉस्पिटलचे ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे त्यांना ना आधी फक्त ॲम्ब्युलन्स वगैरे त्यांना भेटायचं. आता त्या हॉस्पिटलची एक लिस्ट ऍड करायची आहे आणि त्यांना त्याला कॉन्टॅक्ट पण करता आला पाहिजे की एरियानुसार हॉस्पिटल पाहिजे ते. सो त्याच्यासाठी मी API ऑलरेडी बनवून ठेवलेले आहे जे बॅकएंड रेडी आहे असं मला म्हणायचं. सो इथे जर बघितलं तुम्ही टास्क कुठे ठेवला मलाच माहित नाही आता, इथे आहे हे बघ. हे लिस्ट पहिला जो आहे आपला काय हॉस्पिटलची लिस्ट. इथून जर बघितलं आपण आणि ही URL जर हिट केली तुम्हाला डेटा काय भेटेल, लिस्ट ऑफ हॉस्पिटल. ओके, असंच काम भेटणार आहे तुम्हाला कुठे पण भेटलं तर. API बेसच आहे, आता कोणी डायरेक्ट क्वेरी करायला लावत नाही, पण माहिती पाहिजे याच्या मागे काय क्वेरी, हे कसं जनरेट झालेले, काय जनरेट झालेलं, असं पूर्ण अननोन नाही पाहिजे की हा काहीतरी वेगळाच आहे. ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, हा एक डेटा फॉर्मॅट आहे जो की ओव्हर द इंटरनेट एक्सचेंज करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, त्याला JSON म्हणतात. याच्यामध्ये फक्त बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे, ऑब्जेक्टचं नाव काय आहे, ॲरेचं नाव काय आहे, की व्हॅल्यू कसं मेंटेन केलेलं आहे. आणि जगामध्ये वर्ल्ड वाईड याच्या नंतर काहीच आलेलं नाही आहे. इट्स अ लास्ट स्टेज, इथं नंतर काय येणार पण नाही. तुम्ही कुठल्याही फ्रेमवर्कला जा, कुठल्याही टेक्नॉलॉजीला जा, ऍट द एंड जे डील करायचं आहे दॅट इज तुम्ही तुम्ही स्प्रिंग बूट स्टडी करा जावाच्या फ्रेमवर्क मध्ये, अँगुलरच्या फ्रेमवर्क, म्हणजे कुठल्याही फ्रेमवर्क मध्ये जा, पायथनच्या फ्रेमवर्क मध्ये जा, ऍट द एंड ASP.NET मध्ये जा, MVC मध्ये जा, कुठे पण जा, डेटा येणार तुमचा JSON मध्ये. ओके, तर हा डेटा आलेला आहे. हा झाला आपला व्ह्यूचा पार्ट. त्याचवेळी आपण काय केलेले ते URL आहेत माझ्याकडे, एक ऍड करण्यासाठी, एक अपडेट करण्यासाठी. तुम्हाला काम काय करायचं माहिती, फक्त ही जी URL ऑलरेडी मेंटेन्ड आहे, आपण बटनच्या क्लिक केल्यानंतर जो डेटा गेट करतोय तो गेट केलेला डेटा इथे पास करायचा. ओके, दॅट्स ऑल. ऑलरेडी कसा गेट करायचा ते तुम्हाला माहिती आहे. डिलीट करायचा असेल तर फक्त एक ID पास करायचा, अपडेट करायचं असेल तर दिस अँड दिस डेटा पास करायचं. म्हणजे जवळजवळ स्ट्रक्चर एकदा रेडी आहे, फक्त तुम्हाला डेटा कसा आणायचा हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी पहिलं काम तुम्हाला काय करावं लावलं होतं की तो डेटा आणायचा कसा, क्लिक इव्हेंट कसा घ्यायचा, तो पार्ट करा, नंतर हा पार्ट करणार आहे. ओके, म्हणजे आता आपल्याकडे जर बघितलं आणि कधी पण असं रॉ अभ्यास करा, रॉ म्हणजे एक रॉ वर्क करत चला की आपल्याकडे काय काय रेडी आहे आणि काय काय करायचं. सो सध्या जर आपल्याकडे API इज रेडी तर आपलं 60-50% वर्क इज रेडी असं कन्सिडर करून घ्यायचं. URL प्रोव्हाइड करून दिलेलं आहे म्हणजे डेटा आहे, स्क्रिप्ट आहे, कनेक्टेड आहे, की URL पार्ट आहे म्हणजे हा एक पार्ट ऑलरेडी आपल्याकडे आहे. दॅट्स ऑल. पहिला URL आपण घेणार आहे व्ह्यूचा पार्ट. ओके, डेटा व्ह्यू होतोय की नाही तो पार्ट बघणार आहे. आता हे तर सगळं रेडी आपल्याकडे हिट केलं, JSON-चा डेटा येतोय, दॅट इज ओके, आपलं काम झालेलं. आता राहिला प्रश्न की हा JSON-चा डेटा आपल्या
स्क्रिप्ट मध्ये आणायचं आहे, म्हणजे आपल्या पेजला, किंवा बेसिकली पहिला टार्गेट ठेवा की तुमच्या कन्सोलला तो प्रिंट करून घ्यायचा, जो डेटा ज्या फॉर्मॅट मध्ये आहे जशाच्या तसा. ओके, आपण जावा स्क्रिप्टचा वापर करणार आहे. खूप सारे टेक्नॉलॉजी, म्हणजे एपीआय म्हटलं की तो संपला विषय. तुम्ही त्याला आयओएस मध्ये कॉल करा, अँड्रॉइड मध्ये कॉल करा, वेबला कॉल करा, कुठल्याही टेक्नॉलॉजीने कॉल करा तो कॉल होणार. पण आता आपल्याने काय करायचे, जेएस मध्ये कॉल करायचे. आता याच्यामध्ये कॉल करायचं झालं तर खूप सारे लाईक एचटीटीपी रिक्वेस्ट असतील, नेटवर्क असतील, खूप सारे प्रोटोकॉल्स असतील. बघायला गेलं तर याच्या मागचा कोड कमीत कमी 200-300 लाईन किंवा 400-500 लाईन पण असू शकतं, किंवा 100+ असेल. 200-300 लाईनचा कोड असणार आहे. आता एवढं सगळं तुम्ही करत बसणार आहे का, नेटवर्क चेक करा, प्रोटोकॉल चेक करा, क्लाउड चेक करा, ऍक्सेस मॉडिफाय, म्हणजे जे पण फंडामेंटल्स आहेत ओव्हर द इंटरनेट वर्क होण्यासाठी, ते खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला इथून जर कुठे पुण्याला वगैरे जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली रेडी गाडीचा वापर करणार आहे की तुम्ही गाडी बनवत बसणार आहे असं म्हणायचं. ठीक आहे, जे तो डेटा रेडी आहे तो तुम्ही डायरेक्ट आणण्याचा असं काही वे शोधणार आहे की तुम्ही स्वतः ते क्रिएट बसणार आहे, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला ताण लागली तर तुम्ही विहीर खोदत बसणार आहे की पाण्याची बॉटल आहे रेडी, ते पाणी पिणार. समजते, अशाच वेळी लक्षात ठेव. म्हणजे हे खूप सारे भानगड आहेत, डेटा वरती कसा जाईल, कुठला प्रोटोकॉल आहे, कुठला नेटवर्क आहे, काय रिक्वेस्ट जाईल, डेटा जाईल की नाही, तो कोणता आयओएस लेअर मध्ये जाईल, तो ट्रान्सपोर्टेशन लेअर आहे की डायनामिक लिंक लेअर आहे की प्रेझेंटेशन इनिशिएशन लेअर, एवढं डीप मध्ये कशाला जाता. पीएचडी करायची करू शकता पण आता नाही गरज. ठीक आहे, सो फंडामेंटली असं म्हणायचं मला की असं, आणि प्रत्येक प्रोग्रामिंग मध्ये आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी अँड्रॉइडचं एक्झाम्पल घेतो, जर अँड्रॉइड मध्ये जर डेटा येत असेल तर अँड्रॉइड मध्ये आम्हाला एक लायब्ररी प्रोव्हाइड करून दिलेली, ती आहे वॉली नावाची, एक आहे रेट्रोफिट नावाचं. हा काय करतो, हा सगळा हेक्टिक पार्ट ना सगळं कव्हर करतो आणि आपल्याला एक प्युअर फॉर्मॅट मध्ये डेटा आणून देत. ओके, जसं प्रत्येक टेक्नॉलॉजी मध्ये काही ना काही लायब्ररीज आहेत, काही ना काही बिल्ट इन सिस्टीम तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या, तसंच आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा 2-3 मेथड्स आहेत, ते फक्त वॉली, रेट्रोफिट, असिंक टास्क भरपूर आहे. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये एक लायब्ररी आहे तो म्हणजे एक्जिओस, आणि एक आहे फेच. त्यातल्या त्यात हा आपण वापरणार आहे कारण याच्यामध्ये पार्सिंगचं हेक्टिक जे आहे ते खूप कमी होऊन जात. फेच मध्ये ते सेपरेट त्याचा ऑब्जेक्ट वगैरे बनवत बनवावं लागतं. आपल्याला ऍट द एंड डेटा पाहिजे तर आपण डेटाचा वापर एक्जिओस लायब्ररीचा वापर करणार, पहिली गोष्ट. सेकंड, आता सपोर्टिंग लायब्ररी खूप सारी असतात. बघ, आपल्याला जर बूटस्ट्रॅपचा वापर करायचा असेल तर बूटस्ट्रॅपचे 2-3 लिंक आपण कॉपी करून आपल्या फाईल मध्ये टाकतो, पण त्या फाईलच्या मागे कोड किती ते पण आपण बघितलं होतं. तसंच ह्याच्या मागे पण आपल्याला कॉल करायचा असेल तर खूप साऱ्या, म्हणजे इवन वेब बेस साठी खूप सारे सीडीएन प्रोव्हाइड केलेले असतात, गुगलचे सीडीएन चे. सीडीएन माहिती आहे, फुल फॉर्म सांगता येईल कोणाला, ऐकले कधी नाव सीडीएन म्हणून? काय नाव ऐकले की नाही ऐकले? फुल फॉर्म नाही माहिती. ओके, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. ओके, जे पण तुमचं कंटेंट आहे त्या डिलिव्हरीसाठी काय काय नेटवर्क लागणार, आणि म्हणजे इन शॉर्ट त्याला काय एन्व्हायरमेंट लागणार आहे, हे म्हणजे आपले तुम्ही असे करून घ्या की जसं की समृद्धी महामार्ग झालाय, ते इथून नागपूरला जाय असं बुलेट ट्रेन येणार आहे, येणार माहित नाही कधी, परत 24 इलेक्शन आहेत येऊ शकतो. ओके, तुपाड आहे. मी नाही सगळं एन्व्हायरमेंट असं एक जमा करतो, आपण काय शिकतोय, काय काय बघणार आहे, तर 2 लाईनचा कोड केला झालं म्हटलं ना, हा एवढंच असं वाटत, पण खूप काही येते. ठीक आहे, तर हा आहे आपला कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. तर हे एक नेटवर्किंग, एक म्हणजे आपली जशी आपण लिंक ऍड करतो ना, तसं एक लिंक आहे. याच्या मागे सगळे सपोर्टिंग रूल्स, रेग्युलेशन जे पार्ट आहे ते सगळं काय हा प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपल्याला मोस्टली ही जी सीडीएन ची लायब्ररी आहे ना, ती ऍड करायची एक्झस्ट साठी आणि याचा कोडचा वापर करायचा. ठीक आहे, खूप सिम्पल आहे, काहीच कॉम्प्लिकेशन नाही आहे. फक्त तो कोड बघायला खूप जगा वेगळा वाटेल, म्हणून काय घाबरायचं नाही. तुमचा मेन टार्गेट आहे, आपल्याला कन्सिडर करा की आपण को नाशिक से जाने का पुणे को. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त, नाशिक ते पुणे जायचं.
पुणेच का जातो दरवेळेस माहितीये कोणाला? नाही, सासूरवाडी आपले असते ती. त्यामुळे असू द्या, एक एक्झाम्पल देतो म्हणजे एन टार्गेट काय आहे ना ते लक्षात ठेवायचं. कसं करायचं म्हणजे आपल्याला क्लाउडचा डेटा आपल्यापर्यंत आणायचा आणि आपला डेटा क्लाउडला पाठवायचा, आणि हे जे आपलं ट्रान्सपोर्टेशनचं काम कोण करणार आहे? एचएस आणि हे लिंक करणार आहे. मग तुम्ही आयदर बसने जा, खूप एमर्जन्सी असेल तर प्लेन पण झाले आपल्याकडे प्लेनने जा, अजून काही भेटले नाही तर एक कार करा किंवा आपलीच गाडी घेऊन जा. सगळ्या वेने पॉसिबल आहे. फाईन सर, असं एक एन्व्हायरमेंट सेट आहे. तर अभी आपण काय करेंगे प्रॉपरली आता सिंटॅक्स करू. आणि कोड ना खूप छोटा आहे, जास्त काहीच कॉम्प्लेक्स नाही. त्याच्यामुळे रोड मॅप तयार होत आहे, काय करायचं कसं करायचं. ओके, सगळ्यात पहिलं काम काय बघा, मी ना मी स्वतः एवढा एक्सपिरियन्स असून सुद्धा मी ते एक एक लाईन लिहून ठेवतो, असं करा तसं करा हे करा ते करा, कारण नंतर काय करायचं ते लक्षात राहत नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी येतात. मी सकाळीच पुस्तक वाचत होतो, लाईक तो आहे पुस्तकचं नाव विसरलो, पण एका सेकंदाला काहीतरी 28,000 प्लस विचार येतात आपल्या माइंड मध्ये, विच ट्रॅक. आणि मी तरी विपश्यनाचा स्टुडंट आहे. ऐकले विपश्यनाबद्दल कोणी? योगाचा एक फॉर्म आहे, प्युअरेस्ट फॉर्म आहे. ओके, आणि मी ते गेल्या 2007 पासून प्रॅक्टिस करतोय, लाईक किती वर्ष झाले मलाच माहिती. हा 16-17 वर्ष फोकस राहण्यासाठी, स्प्रेड नाही राहत. तरी एवढं विचार येतं माझ्या डोक्यात, ते विचार करायची गोष्ट. ओके, छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, त्या फॉलो करायच्या आहेत, आणि त्याच्यानुसार तुम्ही जे फॉलो केलं तर तो तुम्हाला इझिली तो भेटून जाईल. आता ते मला फाईल नाही भेटत मला खूप वेळ, हा एक प्रॉब्लेम आहे. कारण एवढ्या फाईल्स आहेत ते कुठे शोधायचं असं होऊन जातो. पण असू द्या, नाही ते लागेल, सीडीएन लागेल ना आपल्याला. ओके फाईन, ट्रान्झॅक्शन म्हणून लिहिलं होतं का ठीक आहे. हे पण एपीआय आहे, प्रॅक्टिस साठी भरपूर एपीआय आहेत, मी तुम्हाला पब्लिकली करून देईल, ज्यांना प्रॅक्टिस करायचे ते करू शकतात. चलो कुठे गेला, पण ठीक आहे, एक छोटासा कोड आहे तो आपल्याला लिहिता येईल, तसं काही इश्यू नाही. सीडीएन तर गुगलला पण भेटेल तुम्हाला, उसका कोई प्रॉब्लेम नाही आहे, पण इथेच भेटलं तर चांगलं होऊन जाईल. असू द्या, ठीक आहे. कोड काय तो लक्षात घ्या. एक आणण्यासाठी एक सीडीएन लिंक आहे, त्याची लिंक कोणी टाईप करत नाही, एक तुम्हाला ते गुगल किंवा मी प्रोव्हाइड करून देईल. इव्हन माझ्या एका लेक्चर मध्ये ते दिलेलं पण आहे, पण ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण जी लिंक आहे ना ती वरती टाकणार आहे, एक्सजीओसी किंवा सीडीएन म्हटलं तर एक मीडिएटर कनेक्टिव्हिटी, म्हणजे आपला ड्रायव्हर ट्रॅव्हलर असं कन्सिडर करून घ्या. पण त्याचा फुल फॉर्म काय? कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. जे पण आहे नेटवर्कवर जे पण कंटेंट आपल्याला डिलिव्हर करायचे, तर नावाच्या फुल फॉर्म मध्येच त्याचं डिस्क्रिप्शन आहे. ओके, तो पार्ट. त्याच्यानंतर आपला जो लायब्ररीचं नाव आहे AXIOS एचजीओस डॉट, इथे कुठल्या मेथडनी तुम्ही एपीआय बनवलेले आहे, गेट किंवा पोस्ट असतात. आणि आपला फायदा काय, आपण रिक्वेस्ट मेथडनी बनवून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय पण वापरा, पण नॉर्मली पोस्ट वापरलेलं असतं. कारण का वापरतो पोस्ट आणि गेट मधला फरक काय? What is difference between get and post? आणि प्लस आपण अनलिमिटेड डेटा पाठवू शकतो, म्हणून कॉमनली जो आहे तो पोस्टच वापरला जातो. ओके, इथे लायब्ररीचं नाव डॉट पोस्ट, याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तुमची जी एपीआय ची लिंक आहे ती लिंक तुम्ही टाकता. झालं, जे पण लिंक आहे, मग व्ह्यूची असेल, अपडेटची असेल, डिलीटची असेल, समथिंग सम. त्याच्यानंतर इथे येणारे डॉट आणि इथे वापरणार तुम्ही देन. या पोस्ट नंतर काय करायचं, इथे देन नंतर तुमचं येणार आहे रिस्पॉन्स, RESPONSE रिस्पॉन्स दिस, असा एरो, ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, संपलं. इथे काय करणार तुम्ही, या रिस्पॉन्सला पेंट करून टाकणार. झालं, एवढंच आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. ओके, हा डेटा आल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते करायचे उद्योग करू शकता. फक्त याच्यामध्ये एक दोन अजून एक लाईन ऍड होतात, तो म्हणजे तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग माहिती आहे, ट्राय कॅच वगैरे, तोच पार्ट. इथे डॉट काय करणार आहे, तुम्ही कॅच करणार आहे, आणि याच्यामध्ये काय लिहिणार आहे, एरर, ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, आणि जो एरर असेल तो एरर द्यायचा. ठीक आहे,
हा तो कॉमन पार्ट आहे, त्याच्यासाठी काय स्पेशली करायचं नाही. सगळ्यात मेजर पार्ट काय, हा एक्झॉस्ट डॉट पोस्ट आणि हा रिस्पॉन्स आला, हा डेटा रिस्पॉन्स डॉट डेटा आपण इथे काय करतो, रीड करतो. मग ह्या डेटामध्ये तुम्हाला काय भेटतो, जेसनचा डेटा भेटतो. इथपर्यंत येणं इट्स इझी, लाईक जो डेटा जसाचा तसा आला. आणि सगळ्यात मेन पार्ट आहे की आलेला डेटा सोबत आता डील कसं करायचं. फक्त डेटा आणून काय, तो पहिला सगळा प्रायोरिटी पार्ट तोच आहे. पहिलं काम काय, तुम्हाला तो डेटा येते आला पाहिजे, आल्यानंतर मग आपण तो अरे मधून तो पर्टिक्युलर की, तो पर्टिक्युलर व्हॅल्यू, तो पर्टिक्युलर डेटा एक एक एक्स्ट्रॅक्ट करून आपल्याला तो त्या त्या UI बेसला सेट करायचं. तो तुमचा चॅलेंजिंग टास्क आहे की तुम्ही कशा वेळेने त्याला एक्स्ट्रॅक्ट करता आणि कशा वेळेने तुम्हाला प्रिंट करता. ओके, हे फक्त व्ह्यूविंगचा पार्ट साठी. हे जर तुम्हाला ऍड अपडेट डिलीट करायचं असेल तर इथे API ऑलरेडी रेडी आहे, तुम्हाला व्हॅल्यू ऑलरेडी रीड करता येतात वरती. तो फक्त डेटा त्या कीच्या अगेन्स्ट ऍड करायचा आणि रिस्पॉन्स मध्ये डायरेक्ट सांगायचं की डेटा सेव्ह सक्सेसफुली झालं. ओके, इथे पुढचं काही करण्याची गरज नाही. म्हणजे इन्सर्ट अपडेट डिलीट सिंपल आहे. व्ह्यूविंगच्या पार्ट साठी ऍज इट इज डेटा तुमच्याकडे येणार आहे, तो डेटा तुम्हाला तुमच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तसे फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याला प्रेझेंट करू शकता. ओके, आता सगळ्यात पहिलं आपल्याला पार्ट बघायचं जो व्ह्यूविंगचा पार्ट आहे. जो डेटा जसा ब्राउझरला डिस्प्ले होतो तसाचा तसा आपल्याला आपल्या कन्सोल पर्यंत आणण्याचं पहिलं काम. ओके, त्यामुळे आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊया. आता बघा, CDN माझ्याकडे ऑलरेडी लिंक आहे, त्याच्यामुळे मी ती लिंक तुम्हाला म्हणते. बघा, ही जी CDN आहे, किंवा तिथे जरी नाही झालं तुम्हाला कुठे नाही भेटलं, मी तर दिलेच तुम्हाला, पण तुम्ही इथे गुगलला पण जाऊन ती CDN करू शकतो. ओके, एक्झिओस CDN तुम्ही जर म्हटलं CDN पटकन तुम्हाला कुठे ना कुठे खूप ठिकाणी भेटेल तो, असं काही नाही. एक्झिओस डॉक मध्ये कुठेही जा, तुम्हाला तो CDN इझिली भेटतो. दिसले, खूप टाईपचे CDN आहेत. आता माझ्याकडे जे वर्किंग आहे तेच आहे, पण हे मेनली हे CDN असत. CDN म्हणजे काय, कनेक्ट करणारा वे आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचं काही रोल नाही, कारण आता हा प्रोजेक्टर आणि ह्याला कनेक्ट करण्याचं जे काय असेल ते तसं समजते. ओके, त्याच्यामुळे असं जगा वेगळं काय त्याच्यात खूप सारं तुम्ही महिना नका घालू की काय R&D करणार. तो फक्त एक मीडिएटर आहे, कनेक्टर आहे. तुम्हाला सांगितलं ना, इथून तिथे जायचे तर गाडीत जा, बसने जा, ट्रेनने जा, पण जाण्याचा वे कर. ओके, लक्षात आले, हे कुछ अलग नाही आहे, सिर्फ कॉपी करणे का, आपण पेस्ट करणे का. मग आपण एक आपलाच फोल्डर ओपन करू. ठीक आहे, सिम्पल सिम्पल. चला, आपलं फोल्डरचं नाव दिवाळी स्पेशल, दिवाळी JS. ओके, ओपन करा. आता पहिलं आपण लिहिणार आहे API कॉल नावाचा फाईल बनवणार आहे. API कॉल, मी हे सगळं फोल्डर ऍज इट इज तुम्हाला देणार आहे, त्यामुळे त्याची काळजी नका करू. कोड मिळेगा, पण मी आधी देत नाही, झाल्यावर देतो. API कॉल एक्सक्लेमेटरी मार्क्स टॅब. ओके, सिंपल से एक छोटस बटन, आणि त्या बटनवर एक क्लिकचं इव्हेंट घ्या, आणि तो बटन क्लिक होतंय की नाही आधी हे व्हेरीफाय करून घ्या. सगळ्यात अगोदर पहिलं काम काय करणार आहे, तुम्ही जास्त नाही करायचं आज, फक्त तो जो रिस्पॉन्स आहे आज इट इज इथे आणायचा आहे. तो आणला म्हणजे तुमचं 90% काम झालंय. पहिला प्रश्न 10%, तो तर कधी करता येईल. ओके, CENTER सेंटर टॅग करणार आहे इथे. इथे एक बटन लागणार आहे फॉर API कॉल साठी. सो मी डायरेक्टली इथे काय घेतो, इनपुट टाइप बटन घेऊन टाकणार आहे, आणि त्याला एक व्हॅल्यू ऍड करून देईल API कॉल नावाचे. ओके, API कॉल सिंपल फाईन. इथे आपल्याला एक इव्हेंट लागेल, ऑन क्लिक नावाचा इव्हेंट. कुठलाही इव्हेंट घेऊ शकता तुम्ही, इथे डबल क्लिक करा, क्लिक करा, आपल्या वेवर आहे. फक्त तुम्हाला ऍक्शन माहिती पाहिजे. मी API नावाचंच फंक्शन क्रिएट करतो. इथे जाणार आहे स्क्रिप्ट मध्ये. इथे सगळ्यात अगोदर काय करू आपण, स्क्रिप्ट टॅग दिस टॅग. इथे लिहिणार आहे मी फंक्शन API नावाचं, त्याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, ओपनिंग दिस. ओके, एक छोटस अलर्ट देऊन बघा की तो API कॉल म्हणजे फंक्शन कॉल होतंय की नाही. API कॉल टेस्ट
सेमीकोलन द्यायला विसरू नका, हे तर तुम्ही खूप वेळा केलंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ब्राउजरला जाणार आहे, आपल्या फोल्डर मध्ये जा, डॉक्युमेंट, वाली बोनस नंबर जे पण आहे ते, एपीआय कॉल, एक सिंपल सा बटन ऍड केलेलं आहे आणि या बटनला आपण क्लिक करू इथपर्यंत होते. ठीक आहे, आता आपल्याकडे दोन गोष्टी, सगळ्यात पहिलं काम आपलं आहे एपीआय कॉल करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला दोन गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. एक आहे कुठली एपीआय कॉल करायची, त्याच्या अगोदर एन्व्हायरमेंट, तिकडे जायचे तर कशाने जाणार तुम्ही, ते सीडीएन चा वापर करणार. तो जो सीडीएन आहे तो सीडीएन गुगलचा पण वापरू शकतो किंवा माझ्याकडे जो आहे तो पण आपण वापरू शकतो. ओके, ठीक आहे, गुगलचाच वापरू, काही अपडेशन असेल तर हा जो पार्ट आहे. ओके, इथून काय करणार, हा कॉपी करा, नंतर कुठे टाकणार आपल्या हेड मध्ये, इथेच झालं का पेस्ट, थांबा एकदा बघून काय चेंज आहे का, इश्यू नाही झाला पाहिजे काय. तर ती लिंक आहे, तुम्हाला ती अशी भेटणार आहे तशी भेटणार आहे, ते तुम्हाला मी तसं देऊनच टाकेल, एकदा फक्त व्हेरीफाय करून टाकू. जो आपला जे एस ए पी आय कॉल तीच लिंक असेल ती, काय इश्यू नाही, तुम्हाला कुठून ना कुठून भेटूनच येईल. तीच एका एक्झॉस्टची बघून घ्या, कॉपी करून घेऊ, कम्पेअर करू तीच आहे का नाही. आय थिंक तीच आहे, सॉरी 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 सॉरी, इथे जा, इसको मिनिमाइज करो, सिंपल. बघा काहीतरी स्क्रिप्ट टॅग मध्ये नव्हतं राहिलं, आपण टाकलं होतं, थोडस वेगळं आहे पण ऍट द एंड काय येतो तोच पार्ट. जाऊ दे, आपल्याला जे पाहिजे ते भेटणार. ही लिंक तुम्हाला देऊन टाकेल मी, काही इश्यू नाही, ही फाईलच देणार आहे म्हणलं, ही लिंक पण देऊनच टाकेल. प्लस युट्यूबला जेव्हा टाकेल तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये पण ही लिंक देईल. सो बेसिकली हे एक सीडीएन आहे जे आपल्याला लागणार आहे, ते एक्झिओ साठीच बनलेले आहे, की ह्या लायब्ररीने जे तुम्ही कॉल करणार एपीएम त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हा करतो. ठीक आहे, आता इथपर्यंत आले, आता बटनला क्लिक केल्यानंतर अलर्ट तर येतोय, तर आता आपल्याला तो कोड करायचा आहे एक्झिओस्ट. तो कोड काय होता, सिंपल दोन लाइन होते, एक होता एक्झिओस्ट लिहायचं आहे तुम्हाला, ए एक्स आय ओ एस एक्झिओस डॉट, काय झालं करायला पोस्ट, इथे काय लिहिणार आहे एपीआय तुमचा, आपल्याकडे हॉस्पिटलची लिस्ट कॉल करायची, ती लिस्ट ऑलरेडी इथे आहे. याच्यात पण तुम्हाला पुढचा टास्क देणार आहे मी, पण हो एक स्टेप बाय स्टेप. ओके, पहिलं एक्झिओस डॉट पोस्ट तेला, त्याच्यानंतर काय करायचं आहे, एंटर द्या डॉट देट जी लिंक असेल, इथे सेमिकोलन वगैरे द्यायचं नाही, डॉट डी एच ई एन देन, याच्यामध्ये काय करणार आहे रिस्पॉन्स, आर ई एस पी ओ एन सी ई रिस्पॉन्स, तो रिस्पॉन्स स्मॉल मध्ये एक अप्पर मध्ये येतो बघून घेतो. ओके, स्मॉल केस मध्ये तो फरक पडतो रिस्पॉन्स. ठीक आहे, इसके बाद ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट, बस इथपर्यंत काही डाऊट आहे, सिंपल आहे. एक्झिओस डॉट पोस्ट, त्याच्यामध्ये आपण जी यू आर एल टाकायची ती यू आर एल टाकली आहे, डॉट देन आणि रिस्पॉन्स. आता इथे जाऊन आपण फक्त काय करू, त्याच्यामधला डेटा प्रिंट करायचा ट्राय करू, तर कन्सोल डॉट लॉग. आता इथे कन्फ्यूज नका हो, आपला जो बाय डिफॉल्ट जो जेसनचा आहे रिस्पॉन्स आहे, त्याच्यामध्ये रिस्पॉन्स मध्ये माझा ऑलरेडी इथे डेटा नाव येतो. ओके, आता नाहीच, ठीक आहे, तर पोस्ट आपण पोस्ट नाव ठेवलेलं आहे, पोस्ट म्हणून नाव ठेवलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही.
पण पहिले टार्गेट आपल्याला तिथपर्यंत जायचंच नाही, आपल्याला फक्त जसा डेटा आहे तसाचा तसा आणायचा आहे. तर याने एक्झॉस्ट लायब्ररीने एक कॉमन मेथड प्रोव्हाइड करून दिलेला, तो म्हणजे डेटा. डेटा इटसेल्फ तो जेसन ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर होऊन जातो. हे जर आपण दुसरी लायब्ररी वगैरे वापरली असती ना, तर आपल्याला तो स्पेसिफिक कोड करावा लागला असता की ऑब्जेक्ट मध्ये जेसन ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट वगैरे करा, पण हा ऑटोमॅटिकली पूर्ण ऑब्जेक्टच रीड करून घेतो. म्हणून इथे आपण डायरेक्टली काय करणार आहे, रिस्पॉन्स डॉट डेटा म्हणून टाकणार. ओके झालं, बस सगळ्यात अगोदरचं काम आपलं हा आहे. आणि जो ट्राय कॅचचा जो होता, इथे काय करणार आहे, डॉट एरर, अरे डॉट एरर ना, डॉट एरर तुले आका जे सॉरी कॅच होता, मी डॉट एरर लिहितोय. इथे जाऊन काय करणार आहे, डॉट कॅच. हे चार लाईन लक्षात ठेवायचे, अलर्ट काढून टाका. एक्झिओस डॉट पोस्ट यू आर एल टाका, डॉट देन रिस्पॉन्स कर्ली ब्रॅकेट, इथे रिस्पॉन्स, आणि हे तर एक ऍज इट इज पार्ट. ओके, आणि जे पण आपल्याला काम करायचंय याच्यून पुढे सगळं कुठे करायचंय, याच्यात करायचं. ओके, जास्तीत जास्त काय चेंज होईल, यू आर एल चेंज होईल, आणि जो यू आर एल चेंज झाला, जो रिस्पॉन्स आला, त्या रिस्पॉन्स नुसार तुम्हाला इथे फिल्ट्रेशन लावत बसतात. मग ते चालतच राहत, पण बाकीचं काम हे ऍज इट इज राहणार. तर सगळ्यात पहिलं काम आपलं हे होतं की जो डेटा जसा आहे तशाचा तसा इथे कॉल करायचा आहे, त्यामुळे आपण ह्या गोष्टी जनरेट करतोय. आता याला जाऊन रन करू. आणि अजून एक गोष्ट, एपीआय कॉल करताय तर कम्प्युटर मध्ये नेट पाहिजे. सीडीएन कधी वर्क होईल, नेट डेटा कुठून येणार आहे, ऑनलाईन येणार आहे. तुम्ही जर विदाउट नेट घरी जाऊन रन करता, डेटा येत नाही, असं होईल, त्यामुळे लक्षात राहू. फाईन, आता आपण इथे जाऊया आपल्या फाईल मध्ये. इथे ऑलरेडी आलेले कन्सोलला जाणार आहे, कारण तो डेटा कन्सोलला प्रिंट होणार आहे. इथे जाऊन मी एपीआय कॉल करू. फाईल सेव्ह नाही झाली वाटतं, कारण आपण ते कमेंट केलं होतं ना, कमेंट केल्यावर पण तो डेटा राहिला तसा. एपीआय कॉल कंट्रोल F5 रिफ्रेश. मे बी थोडा वेळ घेऊ शकतो. ओके, थांबा. हा एरर येतो. हा बेसिकली एरर काय, तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टला भेटला शिकायला. ठीक आहे, इथे जे दिसतं एक्सेस कंट्रोल अला ओरिजिन, म्हणजे जे माझ्या नेटवर्कला मी जो ठेवलेला आहे तो ऍक्सेस नाही दिलेला मी आज, कारण तो फक्त मी ऍप साठी बनवला होता. तो मला पब्लिक करावा लागतो, म्हणजे तिथे त्यांना सांगावं लागतं की जे पण डेटा लागत असेल ना त्यांना दे. ओके, तर ही जी लाईन आहे ना, मला तिकडे जाऊन ते ऍड करणे, ती मी ऍड केलेली नाही. ठीक आहे, आता ह्या वेळेने तुम्हाला तो एपीआय पण बघायला भेटेल, आणि काय मिसिंग आहे ते पण बघायला भेटेल. ओके, एका मिनिटासाठी मी इथे ना दुसरी एपीआय कॉल करून दाखवतो तुम्हाला, ते जो क्लिअर आहे, ज्याचा ऍक्सेस मी दिलेला आहे, तो एपीआय कॉल करून बघू आपण. नंतर हाच कॉल करणार आहे, पण सध्यासाठी हे बघा. इथे जाऊन काय करणार आहे मी, सिलेक्ट टेस्ट डॉट PHP. आपण फिर से हॉस्पिटल पे आ जाएंगे, लेकिन एक मिनिटासाठी इथे आलो. ओके, आता कंट्रोल F5 एपीआय कॉल. आला डेटा, इथे फक्त हा डेटा नाही आला, हा पूर्ण डेटा आलेला. ओके, आणि हा डायनामिक झाला, म्हणजे तुम्ही या जगातला कुठलाही डेटा तुम्ही इथे आणू शकता. फक्त कंडिशन काय, एपीआय चाहिए तुम्हारे पास. अगर तुम्हारे पास एपीआय है, सो अख्खा डेटा तुमचा. एवढं काम आहे माझं इथं डेटा आणून देणं, याच्यासोबत काय गोंधळ घालायचा आहे तो तुमचा काम. ओके, आणि
हे पर्यंत कोणी येतच नाही. मी खूप ऑब्झर्व केलेले, ते फक्त शिकतच राहतात शिकतच राहतात, काय माहिती काय अभ्यास करतात, पण मेन काम काय ते शिकत नाही. हा डेटा आल्यानंतर आता फक्त तुम्हाला करायचं काय, इथे प्रॉपर वेने प्रेझेंट करायचं. म्हणजे जे पण तुम्ही ऑनलाइन रिपोर्टिंग वगैरे बघता, जे तुम्हाला डेटा वगैरे दिसतो, तो डेटा येतो असंच फॉर्मॅटमध्ये, त्याला सेट करण्याचा वे आपली कला असते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं टार्गेट तुमचं हा असणार आहे की जो डेटा जसा आहे तसा त्या तसा इथे आणू. ठीक आहे, आता आपल्याला जो एरर येत होता तो एरर सॉल्व करू. कुठला एरर होता तो? आला क्रॉस ओरिजिनचा. त्या निमित्ताने तुम्हाला परत एकदा थोडस रिवाइज होऊन जाईल. तो एपीआय कुठं बनला असेल? कुठेतरी सर्वरला. ओके, आपल्याकडे सर्वर ऑलरेडी आहे, इथे जाणार आहे. ओके, इथून डेटाबेस ऑलरेडी रेडी असेल, एखादी स्क्रिप्ट पण रेडी असेल, पण जो अलाव ऍक्सेस ओरिजिनचा जो एरर आहे, तो एरर जो आहे तो येतोय आपल्याला, तो आपण सॉल्व करणार आहे. परत मी इथे कंट्रोल झेड करतो, तीच लिंक टाकतो. इथे जाऊन आपण तो थोडासा परत रिफ्रेश करायचा ट्राय करू, याची गरज आता नाहीये. असू द्या, पुढे गेला हो इधर, कंट्रोल F5, EPI कॉल झाला. एक्सेस कंट्रोल अलाव ओरिजिन हॅज हेडर इज प्रेझेंट रिक्वेस्ट दिस 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 रिजन नल, तुम्हाला अलाव करणार नाही असा. तर आपण जाणार आहे आता त्याच्या लोकेशनला. एवढं लाईव्ह तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही, कारण मी जेव्हा स्टुडंट होतो तर मला नेहमी प्रश्न राहायचे की हे नेमकं येतं कुठून, मग कुठे जाऊन काय करतं, असं कुठंतरी असेल ना तो एक्झिस्ट, कुठेतरी तो म्हणजे इथे असतो. ओके फाईन, इथे ऍप मध्ये जाऊन मी इथे जातो. ती अलाव ऍक्सेस ओरिजिनचा एक लाईन आहे, दोन तीन लाईनचा तो कोड आहे, तो फक्त मला कॉपी करायचा आहे आणि तो पाठव तिथे पेस्ट करायचं. ठीक आहे, इथे सिलेक्ट सिलेक्ट टेस्ट, जी पण आपली स्क्रिप्ट असेल ना त्या स्क्रिप्टच्या वरती ही एक लाईन टाकायची बघतो. ठीक आहे, म्हणजे तो काय होऊन जाईल आपल्याला, आपला कोड दिसायला लागेल. आपला कोड कुठे आहे? ऍपच्या फोल्डर मध्ये जाऊन इथे लाईफ एक्सप्रेस नावाचा ते माझा प्रोजेक्ट येतो. मग इथे हॉस्पिटलची लिस्ट कोड दिसते का तुम्हाला? हॉस्पिटल लिस्ट HOSABCDEFGHIJK, तो वरती खाली मला काय माहिती दिसत नाही, एडिट ह्याच्या वरती तो दिलेला आहे का? मी नाही ना, म्हणून तो म्हणतोय की तुम्ही अलाउड नाही आहे. इथे जाऊन याला सेव्ह केलं, आता तो झाला पब्लिक. इथे जाऊन त्याला आपण फक्त कंट्रोल F5 केलं आणि परत त्याला कॉल केलं, है ना, हॉस्पिटल का डेटा आ गया. बरोबर आहे, नेम 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 सगळं आलं झालं. हे बघा किती चांगलं काम करतो, बघा तो किती प्रॉपर आहे. आलाय जेसनचा डेटा आला, जेसन 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 एपीआय एपीआय एपीआय, ते कॉल करायसाठी काय आहे? दोन लाईन आहे. असंच असतं आपल्याला ना, खूप गोष्ट असं पाहिजे पाहिजे असतात, ते भेटल्यानंतर अरे ते असंच होतं, जाऊ दे असू दे. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्या वेळेने तुम्ही कुठलाही, म्हणजे तुम्हाला कुठलाही डेटा जर दिला, हेच कन्सिडर करा की तुम्हाला बँकने त्यांना एपीआय अलाव करून द्या, की तुमचा ट्रान्झॅक्शन तुम्ही स्वतःच बनवा, असं करत नाही कोणी. पण जसं पण गव्हर्नमेंटने कोविडचा एपीआय पब्लिक केला होता, बघा किती पॉझिटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहेत, किती बेड अवेलेबल आहेत, कुठले एरिया अफेक्टेड आहे, ते पब्लिक केलं होतं. आता ज्यांना त्यांच्या वेळेने पाहिजे होते ते वेळेने असाइन करून किंवा डेटा वगैरे जनरेट करून घ्यायचे, पण ठीक आहे. तर आता याचा सगळ्यात मेन हा या कोडचा फायदा काय माहिती का? तुम्हाला या फॉर्मॅटचा जास्त विचार करायची गरज नाही, त्याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट आहे, किती आरे आहे, काय की वापरला, काय व्हॅल्यू वापरला, तो काहीच केला नाही, पहिलं काम आहे फक्त. पण आता पहिलं टार्गेट तुमचा जो डेटा जसा आहे तसा इथे आणायचा, हा काम आहे. आता हे आल्यानंतर एक्झॅक्टली तो पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला काढायचा आहे, आणि तो चॅलेंजिंग टास्क आहे. तो असा एवढा इझी नाही की लाईक हा काहीतरी असेल, कारण प्रत्येकाचा रिस्पॉन्स हा वेगवेगळा असतो. झोमॅटो वाल्यांचा वेगळा असेल, स्विगी वाल्यांचा वेगळा असेल, ओके जे जे सॉफ्टवेअर आहेत तसे तसे, ओला उबर वाल्यांचा वेगळा असेल, पण डेटा आहे जे सर,
फरक काय असेल ऑब्जेक्ट मध्ये अरे असेल अरे मध्ये ऑब्जेक्ट असेल की व्हॅल्यूचं नाव वेगळं असेल काहीतरी वेगळं असेल पण असणार जेसनच आणि तो व्हॅलिडच पाहिजे जेसन कारण जेसन व्हॅलिड करता येतो ऑनलाईन वेबसाईट आहेत इनव्हॅलिड जेसन असेल तरी तो डेटा फीड करणार त्याच्यामुळे त्यांना एपीआय बनवता आणि व्हॅलिडच बनवणार सो ठीक आहे आता आपण थोडस एक स्टेप अहेड जाऊ त्याच्यामध्ये थोडासा डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करू एवढं जर तुम्हाला कॉल करता आला ना म्हणजे तुमचं इन्सर्ट अपडेट आणि डिलीटचं काम झालेलं आहे ओके झालंय म्हणजे तुम्हाला काय करायचं फक्त त्या फॉर्मचा डेटा रीड करायचा आणि त्या URL चा पुढे पास करायचं ओके इथे कोड जर तुम्ही ऑब्झर्व केला तर मी याला थोडस ऑनलाईनच एक फॉर्मॅट आहे ऑनलाईन जेसन पार्सर अगदी वेबसाईट चालत नाही काही दिवसापासून ते जाऊ द्या आता पण बरेचसे फॉर्मॅटर आहेत ज्याच्यात तुम्ही तो रिस्पॉन्स ना असे इथे टाकू शकतात आणि इथे बघू शकता ठीक आहे हे बघा तुम्हाला इथे दिसतोय प्रॉपर हा ऑब्जेक्ट आहे पोस्ट नावाचा त्यामध्ये स्टेटस नावाची की आहे 200 ची ओके जेसन पार्सल फॉर्मॅट जेसन ते बघा जेसन फॉर्मॅट दिसते पोस्ट डेटा स्टेटस आता दोन गोष्टी तुम्हाला सांगितलं होतं मी ऑब्जेक्ट असेल तर काय असतं तिचं पुढे कर्ली ब्रॅकेट म्हणजे पोस्ट नावाचं काय अरेच काय ते पोस्ट नावाचा मग हा स्टेटस काय हा ना ऑब्जेक्ट आहे ना अरे मग हाय का तो जस्ट एक की व्हॅल्यू पेअर आहे ना तो ऑब्जेक्ट आहे ना अरे पण तो कोणाच्या अंडर आहे कोणत्या ऑब्जेक्टचा म्हणजे मला जर स्टेटस रीड करायचा असेल तर मी डायरेक्टली स्टेटस रीड करू शकतो का नाही मला आधी हा रीड करावा लागेल याच्यामध्ये इथे जावं लागेल ओके हे मेन आहे आता मी जर सांगितलं की मला रोल नंबर 1 नाव पाहिजे तर मी डायरेक्टली हा हॉस्पिटल 1 नाव रीड करू शकतो का नाही मला सगळ्यात अगोदर कुठे जायचंय पोस्ट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये बघा डेटा पण त्याच वेळेने सिंक होतो मायनस होतो इथे गेले त्याच्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय या अरे मध्ये जायचे या अरे मध्ये जाऊन कुठे जायचे इथे जायचे ओके हे जेसन पार्सिंग आहे ज्याला पार्सिंग समजलं तो डेटावर म्हणजे त्याचा राज्य येऊन गेले बॉक्स ओके आता आपण फक्त पहिलं टार्गेट हे ठेवू की आपल्याला स्टेटस 200 पर्यंत पोहोचायचं ओके पहिलं काम काय आज इट इज डेटा आलेला आहे आणि ऍडजस्ट एक ऍडव्हान्टेज काय तो पूर्ण डेटालाच एक ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करून घेतो ओके त्या ऑब्जेक्ट मधून आपल्याला कुठला ऑब्जेक्ट काढायचा आहे पोस्ट आणि त्याच्यानंतर स्टेटस ठीक आहे तर आणि आता हा जो डेटा आहे ना आपण काय करू स्क्रीनवर प्रिंट करायचा ट्राय करू हा डेटा तुम्हाला स्क्रीनवर प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय करणार आहे हा जो लॉग करण्याच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार इथे डॉक्युमेंट डॉट राईट एवढा राईट करू शकतो का तू वाटत तुम्हाला कराल की नाही करायला पाहिजे त्यांनी नाही केलं तर तुम्ही कोणाला कंप्लेंट करणार काहीच नाही झालं पण ठीक आहे हे तर असं काहीतरी आलं कारण याला तो जेसन समजत नाही मेन म्हणजे ओके तर त्याला तो आपण असा डायरेक्ट डेटा नाही रीड करणार तो ठीक आहे एक तर याला आपण काय करावं लागेल डॉट टू स्ट्रिंग म्हणून काही वे आहे का तो बघावा लागेल ओके किंवा आपल्याला जो डेटा पाहिजे तो डेटा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावा लागेल ठीक आहे आता कुठल्या नावाचा डेटा पाहिजे आपल्याला डेटा आता मी डायरेक्टली जर स्टेटस रीड करायचं ट्राय केलं STATUS ओके त्या रिस्पॉन्स मधला डेटा मधला मला स्टेटस पाहिजे स्टेटस काय आता सध्या आपल्याकडे 200 आहे अनडिफाईन्ड ओके कारण डायरेक्ट स्टेटस रीड करेल का तो नाही तो स्टेटस कुठे आहे ऑब्जेक्टचं नाव काय पोस्ट मेका स्टेटस ची डेटा डॉट पोस्ट मध्ये जाणार आहे इथे आपण पोस्ट मध्ये
स्टेटस बघू, आता परत रिवाइज करून कंट्रोल F5 इधर जाएंगे, क्लिक करेंगे, है ना? तर हे असं आहे, तुम्हाला पैसे दिले तरी खर्च करता आला पाहिजे. ते येतं बहुत, त्याचं एक्झाम्पल चुकीचं झालं म्हणजे जेवढे आहे ते माहित नाही, तुम्हाला पुढे जाऊन कळेल की ते मॅनेजमेंट कसं करायचं. जेवढे तेवढे म्हणजे एक्झॅक्टली डेटा काढता आला, पूर्ण डेटा भेटला म्हणजे ते असं नाही. म्हणजे कोण बनेगा करोडपती मध्ये, तुम्ही जेव्हा करोडपती बनता ना, तुम्हाला ऍक्च्युअल हातात पैसे किती येतात माहिती आहे? 50-55 लाख भेटणार. ती म्हणाल मी कुठे मार्द भेटले मला, असं येतो. इथं पूर्ण डेटा भेटला तरी तुम्हाला जो काढायचा तसा काढता आला पाहिजे. कधी कधी एक्झाम्पल खूप सारे भरकटून जातात, पण आपलं इथे फोकस करायचं. ठीक आहे, आलंय तुम्हाला एवढं आलं लक्षात? ठीक आहे, तर हा मेन आहे. आणि मी तुम्हाला एक टास्क दाखवलं होतं बघा, कुठला टास्क होता, ते आरटीओ चं अकाउंट वगैरे दाखवतं. कारण नेहमी जो डेटा आहे तो प्रत्येक वेळेस अरे मध्येच नसणार आहे, प्रत्येक वेळेस अरे मध्ये डेटा जो रिपोर्टिंग फॉर्मॅट मध्ये. आता तुम्हाला ना मी एक एपीआय देणार आहे, त्या एपीआयचा ना रिस्पॉन्स ना फक्त काउंट आहे. तो काउंटचा डेटा तुम्हाला काढायचा आहे आणि तो काउंटचा डेटा तुम्हाला प्रेझेंट करायचा. फॉर एक्झाम्पल जे आरटीओचं दाखवलं, तर मी तुम्हाला एक आरटीओच्या ऍपचा दाखवलं होतं ना, कुठे गेला तू? इथे दिसेन एपीआय नाही माहित नाही. हा डेटा हा कन्सोलला चाला असेल. CS रिपोर्ट्स नाही. हा असं आणायचं आपल्या नंतर ना, त्याला आता नाही, नंतर नंतर म्हणजे ह्याच्या टॉपिक मध्ये हा टेबल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दाखवायचं. तो एक शेवटचा पार्ट आहे. आता फक्त आपण पूर्ण जसाचा जसा रिस्पॉन्स तो रीड केलेला आहे, आणि त्यातल्या त्यात हा 200 डेटा गेट केलेला आहे. आता थोडस पुढे जाऊन ना आपण तो पार्ट बघू की एखादा नाव रीड करून बघू, तो पण अरे मधला. ओके, रिस्पॉन्स डिलीट केला का आपण? आहे नाही, ते रिमूव्ह केला वाटतो. नाही, इथे डायरेक्टली गेलो, एरर दिला, अनडिफाईन्ड म्हटलं. त्याच्यानंतर इथून इथे गेलो, तर हा आला. तर मला इथून इथे यायचे, तर मला पोस्ट नंतर स्टेटस मग पोस्ट लिहिणं गरजेचं आहे की डायरेक्टली मी पोस्ट नंतर पोस्ट लिहू, याचा काही गरज आहे ते? नाही. तो फक्त रिस्पॉन्स चेक करण्यासाठी की तुमचा 200 आहे की 400. 200 आला तर तुम्हाला सक्सेस म्हणून करा, पुढचं काम करा. तर 200 नाही आला, पुढे नल आहे, एरर आहे, त्यामुळे तुम्ही तिथे स्किप करू शकता की नो डेटा फाउंड, प्लीज ट्राय अगेन लेटर. जे करायचे ते करा. आता आपल्याला याच्यामधून इथेपर्यंत जायचे, आणि इथून पण जाऊन हे प्रत्येक हा अरे आहे, आणि अरेचं ऍक्सेस तुम्ही कसं करता? अरेची इंडेक्सिंग कशी मेंटेन होते? झिरो पासून ना, म्हणजे हा पहिला डेटा पाहिजे म्हणजे तुम्हाला झिरो करावा लागेल, दुसरा पाहिजे असेल तर तुम्हाला 1 करावं लागेल, आणि सगळे पाहिजे असेल तर फॉर लूप लावा लागेल. ठीक आहे, तेच असतं प्रोग्रामिंग मध्ये, बाकी कुछ नाही रेता. ओके, असा आता आपलं पहिलं टार्गेट हे कि मला जे पाहिजे ना हे नाव पाहिजे. मी जर इंटरव्ह्यू घेत असतो ना, तर मी त्यांना एवढं टास्क दिलं असतं 100% कि हा एपीआय घे, आणि याच्यातून मला फक्त हे हॉस्पिटलचं नाव स्क्रीनवर प्रिंट करून दाखव आणि उद्यापासून जॉईन होत. कारण एवढं आणण्यासाठी त्याला HTML माहिती पाहिजे, CSS चं नॉलेज पाहिजे, API कॉलेजचं नॉलेज पाहिजे, JSON पार्सिंग माहित पाहिजे. ते पार्सिंग मध्ये अरे कुठे, ऑब्जेक्ट कुठे, तो की व्हॅल्यू पेअर कुठे, तो एक्झॅक्टली त्या पोझिशनची ती व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करणं नॉलेज हो. ओके, सहजासहजी कोणी करू शकत नाही, त्याला त्याने तेवढा वेळ स्पेंड केलेला पाहिजे. त्यात त्याला CDN कुठे अप्लाय करायचं, कुठल्या मेथडने API कॉल केले, सगळं क्वेश्चनिंग पाहिजे. आता एक्झॅक्टली जाऊन हा डेटा उचलू शकतो तर तो सगळाच करू शकतो. ओके, ठीक आहे, तर आता आपल्याला इथपर्यंत जायचंय, ज्याला एवढं जमलं तो हो गया उसका काम. आता डायरेक्ट मी पोस्ट पासून कुठे जाऊ? जो डेटा रीड केला आपण स्टेटस त्याला ऍज इट इज ठेवू. ओके, परत एक मी document.write घेतो, इथे जातो. तर पोस्ट पर्यंत आल्यानंतर ह्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्या काय आहे? एक अरे, आणि त्या अरेचं नाव काय?
अरे ते एकला एस एन एकला नहीं है, लक्ष्य दे फक्त, हा फक्त POSTN, तो POSTS है ओके। पोस्ट मध्ये पोस्ट ओके। आता याच्या मध्ये काय पाहिजे, पोस्ट मध्ये काय स्क्वेअर ब्रॅकेट यूज, अरे हा पोस्ट नावाचा, याच्यामध्ये काय पाहिजे झिरो पोझिशन, झिरो पोझिशनचा काय पाहिजे, ही की आहे, या की ऍज इट इज द्यावं लागेल तुम्हाला, त्या की ला चेंज करता येत नाही। सो इथे जाणार तुम्ही, इथे काय टाकणार आहे एच नी, झालं। चलो अभी जाके रन करेंगे, एरर आहे तो फिर से सॉल्व करेंगे, करावत लागेल ना। F5 API कॉलिंग ला, बस जीत गए तुम, हो गया तुम्हारा काम। सी हे ना, लाइक तुम्हाला असं नॉलेज, म्हणजे हे जे प्रॅक्टिकॅलिटी जे तुम्ही बघताय ना, ही सहजासहजी तुम्हाला कुठलंही तुम्ही चॅनल बघा, युट्यूबवर कुठेही जाऊन बघा, युट्यूबवर तुम्हाला फक्त पूर्ण 100% नॉलेज दिलेलं नसतं, तर हा जो पार्ट आहे तुम्हाला, जर ह्या गोष्टी करता येते ना, तुम्हाला कुठल्याही गोष्टी करता येतात। ओके, तुम्ही जर कुठे जॉईन झाला ते म्हणे आपल्याकडे स्विगी झोमॅटो आहे, त्यांचा डेटा आपल्याला दिसत नाही, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला पब्लिक API देतील, असं API देतील, त्यांना दिवसभरात किती सेल झाला, काय झाला, किती प्रॉफिट लॉस झाला, जॉब झाला, ऑलरेडी जेसन मध्ये डेटा आहे, ते तुम्हाला फक्त दाखवायचंय, आणि डिझाईन ज्याचं जेवढं चांगलं त्यांनी फक्त रिप्रेझेंट करा, ठीक आहे। दॅट्स ऑल, आता हे दोन पार्ट तुम्हाला समजले, तुम्हाला भरपूर गोष्टी समजले। आता एका मिनिटासाठी फक्त, आपल्याकडे 8 मिनिटं अजून, तर मी एका मिनिटासाठी म्हणतो, मला सगळे हॉस्पिटलचे नाव पाहिजे, काय करावं लागेल, फॉर लूप लावावं लागेल, फॉर लूप मध्ये तो माहीर आहे, तुम्हीच सांगा। आता हे बघा, हे इथे ना तुम्ही सी सी प्लस प्लस स्टडी केलं ना, तुम्ही तो नॉलेज फक्त तिथेच नका स्किप करू, इथे आता लक्षात घ्या, तुम्हाला पुढे जाऊन अशाच गोष्टीवर काम करायचे जे जावा स्क्रिप्ट बेस्ड, पुढे जाऊन तुम्ही AI मशीन लर्निंग डेटा सायन्स कुठे पण जासाल, इथे इंडेक्सिंग हा 1 पास होतोय। आता तुम्हाला इंडेक्सिंग किती पास करायचे, सपोज आता पहिले 10 हॉस्पिटलचे नाव पाहिजे, किंवा माझ्याकडे पहिले 5 हॉस्पिटलचे नाव पाहिजे, कारण अजून त्याची लेंथ वगैरे कॅल्क्युलेट करणं ते बघितलं नाही आपण, मला आता हॉस्पिटल किती आपल्याकडे सध्या बघायला गेलं तर 8 आहे ना, तर पहिले 5 हॉस्पिटलचे नावं मला पाहिजे, म्हणजे तुम्हाला अशा काहीतरी गोष्ट लागेल ज्याच्यात तुम्हाला इंडेक्स 0, 1, 2, 3, 4 पर्यंत पास करतात, ठीक आहे। तो पण डायनामिक, अशी कुठलीही गोष्ट आहे की तुम्ही ते डायनामिकली रिपिटेशन करू शकतात, किंवा असं काय गोष्ट आहे, अरे सॉरी अरे नाही, फॉर लूप मध्ये तुम्ही एखाद्या स्पेसिफिक रेंज देऊन तेवढ्या वेळ त्याला फिरू शकतात, ही तुम्ही स्टडी केलेले सी सी प्लस प्लस मध्ये, आणि इथेच मुलं हे होऊन जातात की यार आपण एवढं स्टडी केलं आता त्याचा फायदा काय, तो इथे फायदा आहे, आणि ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही, जरी कोणी शिकवलं की अशा वेळी रिस्पॉन्स येतो असं शिकवतात, मग आता मी म्हणलं की 5 हॉस्पिटलचे नाव काढून द्या, तुम्ही काय करणार आहे, मी 5 वेळा लाईन लिसल 1, 2, 3, 4, उद्या जाऊन मी म्हटलं की 100 लिस्ट, मग तुम्ही काय करणार, 100 नाही ना, डायरेक्टली अॅरेची लेंथ कॅल्क्युलेट घेणार आहे, हे काय 1000 आहे, 1 लाख आहे, 1 कोटी, काहीच फरक पडत नाही, हा लूप आहे, हा काउंट आहे, तेवढा वेळ फिरत ओके। असं करायचं, मी याला फॉर लूप मध्ये करायचं असेल तर फॉर सिंटॅक्स आहे, फॉर लूप का व्हेरिएबल वापरावं लागेल, आय इज इक्वल टू 0 सेमिकोलन आय लेस दॅन, ते लेंथ कॅल्क्युलेट करायचं फंक्शन आता मला आठवत नाही, पण जो आपण जो फंक्शन केला तो डायनामिक होऊन जाईल, पण सध्या आपण काय करू, 5 व्हॅल्यू पाहिजे, ठीक आहे, आय प्लस प्लस, इथे जाऊ, काय करणार आहे, ही जी लाईन आहे कॉपी करणार आहे, तू कट करतो, मी ही जाऊन पेस्ट करतो, इथे काय पास करणार आहे, आय पास करणार, याला नेक्स्ट लाईन साठी आपण काय वापरलं होतं, वर्क झालं होतं का ते, ट्राय करून बघू, BR टाईप बरोबर, ब्राउझरला जाणार आहे, रिफ्रेश करेंगे, आ गया, झालं, काय अवघड आहे, मला अवघड नाही, तुम्हाला माहिती तुम्ही काय करणार, पण एवढं सिंपल स्टेप बाय स्टेप केलं, जास्त काहीच कॉम्प्लिकेटेड केलेलं नाही, एकदम इझी वे आहे, आजच्या आज तुम्ही हे गोष्टी करून बघा, ओके।
तुम्हाला मी ती CDN आणि ह्या API चा लिंक तुम्हाला देतो, ओके, ज्यामुळे तुम्ही ते करू शकता. आता ग्रुप खूप सारे व्हॉट्सअपचे, तर मी सगळ्यात बेस्ट वेने करतो की मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या युट्यूबच्या लिंक मध्ये ते खाली देऊन टाक, तिथून ते कॉपी करून घे. ठीक आहे, चालेल. अजून कोणाला इथे डाऊट आहे का पार्स कसा केला आपण ते विचारून घ्या. लाईन काहीच नाही आहे, 3 ते 4 लाईनचा कोड आहे फक्त. ऍटलीस्ट मला तो रिस्पॉन्स जो आहे ना तो तरी आणून ठेवायचे. ओके, काहीच नाही केले, एक लिंक कॉपी केली वरती CDN ची, एक्सजीएस डॉट पोस्ट केलं, त्याच्यामध्ये ही URL टाकली, डॉट देन रिस्पॉन्स आणि हे पार्ट. ओके, आता डायरेक्टली उद्या तुमचं काय स्टेटस आहे, बॅच आहे का तुमची? अकरा ते 12 आहे ना, 10 ते 11 काय? आपली कल भी असो नाही, माझी बॅच नसते, मी घरीच असते. ओके, त्यामुळे ते लिंक लागलीच येते, तर आपण तो टॉपिक कव्हर करून घेऊ. आणि याच्यापेक्षा इम्पॉर्टंट लेक्चर मला नाही वाटत कुठला असेल तुम्ही. ठीक आहे, तर उद्या आपण याला टेबल फॉर्मॅट मध्ये कसं सेट करायचा प्लस इन्सर्ट अपडेट दिलेली, हे जे 2-3 दिवसात जर झालं आपण तुम्हाला एक प्रोजेक्टवर काम देईल, सुरुवात मी करून देईल, संपवायचे तुम्हाला. ओके, आणि मेन म्हणजे मी फक्त असं तुम्हाला डायरेक्टली तुमचा प्रोजेक्ट जर प्रॉपर वर्किंग मध्ये असेल ना त्याला होस्ट पण करून देईल. ओके, तुम्हाला रिझ्यूमे मध्ये लिंक पण आहे, ग्रुपने बनवा तरी चालेल, आपण सगळ्या वरती टाकून देतो. अनलिमिटेड स्पेस आहे आपले पास, मंथली पैसे पे करतो आपण, त्याचं काळजी नका करू. आले लक्षात आहे? चला, हे मी बाकीच्या गोष्टी आपण उद्या आहेत ना तुम्ही म्हणजे मला यायला. ठीक आहे, चालेल, चलो कल मिळते, चलो बाय गाईज, थँक्यू.